आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। नमस्कार, मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट। रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर परभणी। ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांनी अन्न व पाणीही त्यागलं असून त्यामुळे त्यांची प्रकृती खालावतीये। शासनानं या उपोषणाची गंभीर दखल घ्यावी, ओबीसींच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असा इशारा गंगाखेड इथं सकल ओबीसी समाजाच्या वतीनं बुधवारी निदर्शनं करत देण्यात आलाय। यावेळी गोविंद यादव, गोविंद लटपटे, साधना राठोड, लक्ष्मण लटपटे, जनार्दन फरकड, गोविंद मानवतकर, नारायण घनवटे, प्रदीप मुंडे, राहुल फड, बालासाहेब यादव, सागर मोरे, हनुमान देवकते आदींसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। एकवटलेलं आहे, निश्चितच यांची दखल, रनिंग आंदोलनाची जर दखल व्यवस्थित प्रशासनानं घेतली तर ठीक आहे, नाही तर येणाऱ्या काळात रस्ता रोको असेल किंवा गंगाखेड बंद असेल किंवा महाराष्ट्र बंद असेल, आम्ही पुढे आमच्या वरिष्ठांशी किंवा आमच्या ओबीसी आंदोलकांशी चर्चा करून हा मार्ग पुढचा काढणार आहोत। ओबीसी समाजाचा कुठल्याही समाजाला आरक्षण दिल्याला कधीही विरोध नव्हता, नाही तो भविष्यातही असणार नाही, परंतु ओबीसी समाजाच्या हक्कांमध्ये हस्तक्षेप करून ओबीसी समाजाचं हक्काचं असलेलं गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना मिळत असलेलं आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न सध्या काही विशिष्ट लोकांकडून सुरू आहे। हा प्रयत्न थांबवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण जहाके हे गेल्या 7 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गंगाखेड तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आज माननीय तहसीलदारांच्या मार्फत राज्यपालांना एक निवेदन देण्यात आले। ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाची शासनानं तात्काळ दखल घेऊन त्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, या मागणीसाठी परभणीत ओबीसी बांधवांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आलंय। निवेदनावर दिगंबर जाधव, श्रीहरी भुजबळ, एडी गौतम, विठ्ठल घुले, नानासाहेब राऊत, धर्मराज चव्हाण, साहेबराव जाधव, संजय केकान, NB फड, RB रासवे, हरिहर वंजे, विष्णू सायगुंडे, LR सूर्यवंशी, रामेश्वर कानडे, सुनील जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून दमदार पाऊस पडत असल्यामुळं मृग नक्षत्रामध्ये खरीपाच्या पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे। संपूर्ण जिल्हाभरात जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पाऊस झालाय, त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची कामं सुरू केली असल्याचं दिसून येतं। परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, CET ची आवश्यकता नाही, प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम, उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध। प्रवेशासाठी 80 87 27 16 70 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा। पूर्णा तालुक्यातल्या फुलकळस केंद्राअंतर्गत खडाळा प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत नव्यानं प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी मेळावा हा घेण्यात येतो। एप्रिल महिन्यात पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा 19 जून रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान आवकाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी सरपंच गंगा शिंदे, उपाध्यक्ष पूजा तुपसुंदर, मुख्याध्यापक नागनाथ नागरगोजे, व्यंकट जाधव, कैलास सुरवशे, पांडुरंग मोरे, ज्ञानेश्वर साखरे, प्रल्हाद राठोड, वर्षा पाटील, राहुल कौतकर आदींची उपस्थिती होती। गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर येथील अतिप्राचीन ऐतिहासिक सांस्कृतिक राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गुप्तेश्वर मंदिराच्या 11व्या शतकातील प्राचीन ऐतिहासिक मंदिरांपैकी हे शिखर अस्तित्वात आहे। हे एकमेव अस्तित्वात असलेलं गुप्तेश्वर मंदिर असून या मंदिराचे शिखर जशास तसं जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सवानी हेरिटेज कंपनी मुंबई यांनी गुप्तेश्वर मंदिराचं शिखर जतन करण्यासाठी हे शिखर कट करून उतरवण्याचा प्रयोग केला आहे। भारतातील हा पहिला प्रयोग यशस्वी झाला असून जशास तसा हा कळस उतरवण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यात नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून शाळेत येत असलेल्या विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळावं, तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक पद्धतीत व्हावा याकरिता
खासदार फौजिया खान यांनी सीएसआर फंड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांकडे प्रयत्न केले. त्यामधून बीपीसीएल व ओएनजीसी या कंपनीनं परभणी जिल्ह्यात 6 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूमचं साहित्य तसंच या शाळांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी मिळवण्याकरिता आरओ फिल्टर मशीन बसवण्यास मान्यता दिली. या सत्राच्या सुरुवातीला या डिजिटल क्लासरूमचा तसंच पिण्याच्या पाणी आरओ सिस्टीमचा लोकार्पणाचा कार्यक्रम 19 जून रोजी जिल्हा परिषद कन्नड प्रशालेत आयोजित करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी सुनील पोलास, आशा गरुड, संजय ससाने व शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती. जिजाऊ आयटीआय पाथरी रोड परभणी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. वैशिष्ट्ये, सुसज्ज इमारत, ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा, जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार, 12वी समकक्ष प्रमाणपत्र, अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश, मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था, उपलब्ध ट्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मॉटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट. प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव. मोबाईल क्रमांक 9511654252 व 9404246278 वर संपर्क साधा. एका अल्पवयीन मुलीबाबत आक्षेपाने मजकूर लिहून फेसबुकद्वारे पोस्ट शेअर करत बदनामी केल्याप्रकरणी रवी वटाने याला कलम 12 पोक्सो कायद्यान्वये 2 वर्ष सश्रम कारावास व 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद अशी शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यू एम नंदेश्वर यांनी ठोठावली आहे. बामणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलीनं एक तक्रार दाखल केली. त्याद्वारे आरोपी रवी वटाने यानं आपणास काही कल्पना नसताना त्याच्या मोबाईलमध्ये आपला फोटो काढला, त्या फोटोसोबत त्याचा स्वतःचा फोटो जुळवून तो फेसबुकद्वारे शेअर केला. तसंच या मुलीसोबत आपलं प्रेम प्रकरण असून कोणी तिच्याबरोबर लग्न करू नये, मुलीच्या कुटुंबियांनी तिचं माझ्यासोबत लग्न लावून दिल्यास त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आपण जीवाचं बरं वाईट करू असा मजकूर लिहून आपली बदनामी केली असल्याचं या तक्रारीत म्हटलं होतं. आषाढी एकादशी निमित्त 12 ते 22 जुलै दरम्यान मराठवाड्यातून दररोज 3 विशेष रेल्वे गाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात याव्यात अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघानं केली आहे. महासंघाचे प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेश मुंडे, राजगोपाल कालानी, रितेश जैन, बाळासाहेब देशमुख, विठ्ठल काळे, माणिक शिंदे, खदीरलाला हासमी, रुस्तुम कदम, दयानंद दीक्षित, श्रीकांत गडप्पा आदींच्या शिष्टमंडळानं 18 जून रोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या मुख्य प्रबंधक नीती सरकार यांना निवेदन दिलंय. खरीप हंगाम सुरू झाला असून पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दर्जेदार प्रामाणिक खत व बियाणं संबंधित विभागामार्फत उपलब्ध करावीत अशी मागणी सेलू तालुका दबाव गटानं सेलू तहसीलदारांमार्फत कृषी मंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात कृषी विभागाच्या दुर्लक्षपणामुळे अप्रमाणित बोगस खतं, बियाणं व औषधींची सर्रास विक्री होतीये, त्याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होतीये. तक्रार केल्यानंतर थातूर मातूर चौकशी करत चुकीचा अहवाल दिला जातो असं निवेदनात म्हटलं जात आहे. निवेदनावर श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाण, इसाक पटेल, सतीश काकडे, गुलाब पोळ, ए टी चव्हाण, दिलीप मगर, महादेव लोंढे, परमेश्वर कांदे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका. एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, शुगर, मुतखडा, गुडघेदुखी, मूळव्याध, दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील. संपर्क डॉक्टर गोविंद कामते, आयुर्वेद विद्या विशारद, पत्ता आबाद मंजिल, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी. मोबाईल क्रमांक 9921609008. वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत. परभणी जिल्हा पोलीस दलांतर्गत पोलीस शिपाई व चालक या 2 पदांसाठीच्या भरतीची प्रक्रिया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या क्रीडा संकुलात 19 जून रोजी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी 281 उमेदवार मैदानी चाचणीला पात्र झाले. या भरती प्रक्रियेकरिता 500 उमेदवार बोलावण्यात आले होते. त्यापैकी 342 उमेदवार हजर झाले. त्यातून 281 उमेदवार मैदानी चाचणीत पात्र झाले आहेत. तर शारीरिक मोजमाप व कागदपत्र तपासणीत 21 उमेदवार पात्र झाले. बुधवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात शारीरिक चाचणी तर दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा होणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्रालय नवी दिल्लीच्या केंद्रीय पथकानं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 18 जून रोजी सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन पाहणी केली. केंद्रीय पथकातील कार्यक्रमाधिकारी किरण चरणपादी आणि प्रकल्प अधिकारी पंकजकुमार राणा यांनी मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये फिरून कामाची पाहणी केली. या पथकानं परभणी जिल्ह्यातील सिंचन विहिरी, पानंद रस्ते, रोप वाटिका,
वृक्ष लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामांना भेटी दिल्या. पूर्णा तालुक्यातल्या चुडावा फुलकळस या गावातून चालू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग असून यात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावं असं प्रतिपादन उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांनी केलंय. पालम तालुक्यातल्या चाटोरी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉक्टर आत्माराम टेंगसे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर, प्राध्यापक संदीप किरडे, सचिन जोशी, सुभाष ढगे, डीबी पवार आदींची उपस्थिती होती. लाईन ब्लॉकमुळे धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली मराठवाडा एक्सप्रेस आता पूर्ववत धावणार आहे. तसंच उशिरा धावणारी तपोवन एक्सप्रेस आणि नरसापूर एक्सप्रेस वेळेवर धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं दिली आहे. कोडी आणि रांजणी दरम्यान रेल्वे पटरी दुरुस्तीचं कार्य करण्याकरता लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली मराठवाडा एक्सप्रेस आता पूर्ववत धावेल. उशिरा धावणारी तपोवन एक्सप्रेस आणि नरसापूर एक्सप्रेस या नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्या 22 पंटपरी धारकांवर कोटापा कायद्याअंतर्गत धडक कारवाई करत दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. कारेगाव रोड, खानापूर फाटा, वसमत रोड आणि नवामोंडा परिसरामध्ये कोटापा कायदा कलम 4 उल्लंघन करणाऱ्या 22 पानटपरी धारकांच्या विरोधात ही कारवाई करत 8,700 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत रुपाली रणवीरकर, केशव गव्हाणे, गणेश खुने, सुनील आहिरे, अनंता सोगे, मंगेश गायकवाड, अभिजित संगई आदींचा सहभाग होता. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.